फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी आणि त्यांना भरपूर एनर्जी येण्यासाठी अशी ही हेल्दी प्रोटीन पावडर अगदी आपण दुकानातून हॉर्लेक्स बोनविटा अशा ज्या गोष्टी खरेदी करून वापरतो त्याऐवजी अशी हेल्दी प्रोटीन पावडर तुम्ही घरी बनवू शकता आणि ती मस्त आणि टेस्टी लागते त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर ही अशी हेल्दी प्रोटीन पावडर तयार करण्यासाठी येथे मी गहू घेतलेला आहे अर्धा वाटी तर गहू कोणताही घेतला तरी चालेल तर येथे पाणी घालून हा गहू छान धुवून घ्यायचा आहे धुवून मी एका पसरट भांड्यामध्ये येथे घेत आहे तर या पसरट भांड्यात मी रात्रभर याला भिजण्यासाठी ठेवलेला ठेवणार आहे गहू भिजल्यानंतर हा अशा प्रकारे छान फुगून येईल तर असा आपल्याला गहू नको आहे त्याला छान मोड यायला हवेत त्यासाठी मी परत एक चोवीस तास याला बांधून ठेवलेला होता आणि हा गहू असे छान मोड आलेला तयार झालेला आहे आणि हा आता छान न्यूट्रिशियस असा गहू आपला तयार झालेला आहे म्हणजे छान भरपूर फायबरयुक्त असा हा गहू तयार आहे तर येथे बदाम घेतलेला आहे मी एक वाटी आणि काजू घ्यायचे आहेत एक वाटी तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट तुम्ही ऍड करू शकता तर येथे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामध्ये गहू आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी लालसर होईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा गहू भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅस वर हा गहू छान कुरकुरीत असा आणि लालसर असा छान भाजलेला आहे हवं तर साईडला थोडा काढून तुम्ही पाहू शकता की तो कडक झालेला आहे का तर हा गहू छान कुरकुरीत झालेला होता तर येथे मी थंड करण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेते आता आपण त्याच पॅनमध्ये बदाम रोस्ट करणार आहोत आणि तो तोही हलकासा लालसर कलर येईपर्यंतच परतायचा आहे जास्त वेळ भाजायचा नाही आपण पावडर बनवणार आहोत आणि जास्त वेळ टिकण्यासाठी छान पावडर होण्यासाठी आपण हे सुद्धा भाजून घेऊयात तर बदाम छान भाजलेले आहेत आता आपण भाजून घेऊयात काजू ते सुद्धा हलकेसे दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत पॅन गरम असल्यामुळे जास्त वेळ लागला नाही हलकाचा लालसर कलर आलेला आहे आणि तोही काढून डिशमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया हे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत पाच ते दहा मिनिटं थंड करून घ्यायचे मगच बारीक करायचे आता थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये हे बारीक करून घेऊयात सुरुवातीला मी गहू बारीक करून घेते आणि याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर बारीक अशा चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे अगदी बारीकसर पीठ हवं आपल्याला त्यासाठी बारीक चाणीने चाळून घेऊ आणि जो वरचा भाग राहिलेला आहे जाडसर भरड तर ती परत एकदा मी मिक्सर जारमध्ये घालते आणि त्यामध्येच आता बदाम घालूया आणि याची पावडर आपण तयार करूया ती, ती ही पावडर आपली तयार आहे बदामची ती सुद्धा आता चाळून घेऊयात म्हणजे काही तुकडे राहिले असतील तर वरती राहतील आणि पीठ बारीक सर असं एकसारखं तयार होईल आता हे तुकडे राहिलेले परत एकदा मी मिक्सर जार मध्ये घालते आणि त्यामध्ये काजू घालूयात हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊयात हे बारीक झाल्यानंतर चा ते सुद्धा आपण चाळणीने छान चाळून घ्यायचं आहे आता तिन्ही जिन्नस आपले छान बारीक असे चाळून घेतलेले आहेत आणि छान अशी पावडर तयार झालेली आहे एक सारखी आता मिक्सरमध्ये आपण त्या साखर बारीक करून घेऊयात येथे दीड क कर... दीड वाटी एवढी मी साखर घेतलेली आहे तुम्ही जास्त आवडत असेल तर घातली तर काही हरकत नाही आता ही पावडर सुद्धा आपण चाळून घेऊयात म्हणजे बारीक सर पीठ खाली पडेल त्यामध्येच आता कोको पावडर एक वाटी येथे घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस एकजीव करायचे आहेत प्रमाण सगळं एकसारखं घेतलेलं आहे चमच्यानी एकजीव होऊ शकत नाही म्हणून मी मिक्सर जारमध्ये दे परत एकदा फिरवून घेणार आहे आता यामध्येच आपण इसेन्स ॲड करायचा आहे जो तुम्हाला फ्लेवर आवडतो तो, तो तर येथे मी पायनॅपल इसेन्स एक चमचाभर यामध्ये घातलेला आहे कारण मुलांना माझ्या पायनॅपल इसेन्स आवडतो फ्लेवर आवडतो हे छान बारीक करून परत एकदा फिरवून घेतलेलं आहे आता हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपण हे स्टोअर करून दोन ते ती तीन महिने वापरू शकतो ही मस्त अशी पावडर तयार आहे आणि ही वापरायची कशी तर दूध उकळून घ्यायचं आहे छान उकळून घेतलेल्या दुधामध्ये ही पावडर एक ते दीड चम्मच एवढी घालायची आहे आणि आपलं हे छान मिल्क तयार झालेलं आहे हेल्दी प्रोटीन पावडर तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज माझ्या सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आपण पुन्हा भेटू अशा छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर